सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनलला आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनवर क्लिक करा. श्री कृष्णाने गोपींना आश्वासन दिलं होतं की प्रिय गोपीनो, शरदकाली मी तुमच्याशी क्रीडा करीन. त्याप्रमाणे यमुना तटाची सर्व गोपी जमलेल्या आहेत. शारदीय चांदण्यात कृष्णापुढे नम्र होत्सात त्या गोपी म्हणाल्या, नतस्मते नाथ पदारविंदम बुद्धिंद्रिय प्राण मनोवचो भी. गोपींची ती लीनता पाहून वासुदेव श्री कृष्णाला आनंद झाला. त्यानं गोपींना रास क्रीडे करता आवाहन केलं. त्या श्यामसुंदरा भोवती सर्व गोपी जे आहेत ते जमलेले आहेत. ए हो ना संभा, तुझी कालवड असलं खोड्या जनावर आपण बघितलं नाही. संभा रे हो ना, जितक्या गोपी तितकी वेगवेगळी कृष्ण रूप धारण करून रास क्रीडेला सुरुवात झाली. प्रत्येक गोपीला आपल्या जवळ कृष्ण हे पाहून अतिशय आनंद झाला. कृष्ण गोपींचा हा अद्भुत खेळ पाहण्याकरिता आकाशात देवांच्या विमानाची दाटी झाली. कृष्ण मुरली वाजवित होता. गोपींच्या पायातील नुपूर, हातातील बांगड्या, कमरपटांच्या घागऱ्या यांचा संमिश्रणात जाहते मुरली रवाची साथ करीत होता बर काय. काळ्या मेघातून जशा विजा तशा त्या श्यामवर्ण कृष्णाबरोबर गोपी शोभू लागल्या. त्या समयी तालाबरोबर पावलं टाकताना, अंग हलवताना, कंबर वाकिवताना, पदर सावरताना, नेत्रबाण फेकताना, कानातील कुंडल हलताना, अंगावरील दागिने हेलकावताना त्या मधुरस्वरानं कृष्णगीत म्हणणाऱ्या गोपी इंद्रसभेतील साक्षात अप्सराच आहे की काय असं वाटलं. अशा रीतीनं रासक्रीडेत दंग झालेल्या गोपी आपलं देहभान विसरले आहेत असं पाहून भगवंतानी जे आहेत ते लीला करण्याचं योजिलं आहे बरं काय. भगवान श्रीकृष्ण एकाएकी गुप्त झाले. कृष्णाचं रूपड नाहीस होतात गोपी देहभानावर आलेल्या आहेत. पण दशदिशात घरून गेलेला कृष्ण त्यांना कुठं दिसेना. त्या भांबावल्या, वावरल्या, कावऱ्या बावऱ्या झाल्या, सैरा बैरा धावू लागल्या. कुठं गेला तो कृष्ण, कुठं गेला तो कृष्ण. त्यांचा कंठ दाटून आला, नेत्रातून पाणी वाहू लागलं, त्या वृक्षलतांना अर्जवून पुसू लागल्या. कुठं गेला तो सावळा घनश्या, कुठं गेला तो मुकुंद मुरारी. कुणी पाहिला का हो आमचा मुकुंद, कुणी देखिला का हो. कुठं गेला तो नंदकुमार,
कुठे गेला तो श्याम सुंदर वृक्षाला तानो सांगा हो बाई आमचा मुकुंद कोणी पाहिला का सांगा मुकुंद कोणी हा पाहिला रास क्रीडा करिता वनवाय सखे होतो आम्ही विषय विचार टाकून गेला तो गिरधारे कोठे गुंतून बाई हा राहिला हे रतानो जनावर घुसली शिवारा आणि तुम्ही काय गाढवा हक्ता होय कुणाची कुणाची नेता कथा खोडवाडा जनावर कुणाची तोंड कुणा टाकता आज ज्याची असतील तो बघील नाहीतर डोळे झाकील दावा कोडवाडा आमच्या बाकी काय जाते अस लय माधुरीपणाला बोलती आज चावतोच कोडवाडा कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारिका द्रोण क्रोधे उत्पाटी लावळे आणिला मागुता नेला आला गेला मनोगती मनाती टाकेले मागे गतीची तुलना नसे अनुपासो ब्रह्मांडा एवढा होत जात ते त्याची तुलना कोटे मेरू मंडार दाखवते हा रक्त देखिले डोळा दाखिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे भिजले शून्य मंडळा धनधान्य पशु वृद्धी पुत्र पौत्रा बुद्धिभूतम त्रिलोकेशम बरं झालं नेता की तार तुटली ते घसा खरवडून वैयक्तिक गाढवा सारखी तसंच धोडक फुडून गळ्यात अडकवलं पाहिजे आणि हे तुटक तुमचं डोक्यावर घातलं पाहिजे बरा दिसेल चिपळ्याचं पांगुळ चिपळ्याचं पांगुळ स्तोत्र म्हणून तो कळत नाही थोबा ठरकून जास्त बोलशील तर कुणाच थोबा रंगवायला तो काय देवळातला बेवारशी हनुमंत आहे वय ए बेवारशी हनुमंत्या खाली ये म्हणजे मी दाखवतो तुला काय आहे ते येतोच खाली होऊन जाऊया सामना माझ्या पोऱ्या सकट येतो काका कुठे आहे आते खरं का नाही घेऊ मग भीतो की काय कसं ढोलक फोडतो तेच बघतो मी शिवड्या हांठा गौशा धर फिर गवळणी कर शास्त्री बा काय रे होना तो कृष्ण गुप्त झाला आणि गोपी वेड्या झाल्या हा हा ते पुराणातलं रास क्रीडेचं वर्णन होय पुराणातलं नव्हे त्या गोपी मी प्रत्यक्ष पाहिलं एकदा तर मूर्तिमंत कृष्णच मी पाहिला गोपी म्हणाल्या मुकुंद कुणीला पाहिला सांगा मुकुंद कुणीला पाहिला सांगा मुकुंद कुणीला पाहिला सांगा मुकुंद
सखे हो तो आम्ही विषय विचार सखे हो तो आम्ही विषय विचार टाकून गेला तो गिरधारी टाकून गेला तो गिरधारी कुठे गुंतून बाई हा राजला सांगा मुकुंद पुन्हा पाहिला 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 सुता प्रतिनंद जिजा बोलावू न सुता प्रतिनंद जिजा प्रेम पदे यदु कुळटिळकाचा प्रेम पदे यदु कुळटिळकाचा पुढा जाऊ हे शब्द म्हणे होनाजी हा 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 म्हणे होनाजी दे हा वारला सांगा मुकुंद कुणा पाहिला 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 सांगा मुकुंद सांगा मुकुंद कुणा पाहिला सांगा शाबास शाबास मी त्या विरही गोपींचं वर्णन केलं पण तू त्याचं कवन केलंस हो ना कवन केलंस शास्त्री बुवा या विठाबाई कोण हो ही माणसं शास्त्री बुवा कोण रे तू बाळ्या बिठा बे खरंच की पार चुकलं अरे मुर्दाडा चांगला शिंप्याचा रोजगार सोडून तमासगीर झालं ते काय तमासगीर ना मग हाच तो शेजारच्या घरात डोकं उठवीत होता आणि इथं काय आलास त्याची लावणी ऐकायला हो ना तू इथं रात्र झाली तरी जरावर आली नाही म्हणून आकांत झालाय घरी आणि काय करावं पोराला तुम्ही त्याला कुरवाळा त्याच्यावरून लिंब लावून उतरा विठाबाई तुमचा होना गुरवळणारा गुराखी नव्हे शब्दांची ओवळण करणारा कवी आहे ऐका त्याचं कवन मग बोला शास्त्री बुवा मला कळत नाही तुमची नावाजणी हो ना तुझं हे पहिलं कवन खाला हिच्या ओठ्यात तिच्या आशीर्वादानं तुझ्या शब्दांना मोल चढे वाणीचं तेज वाढे सांगा मुकुंद कुणीला पाहिला सांगा सासूबाई जनावर कोंडवाड्यात घातली म्हणून मामाने तुंबळवाद करून घर डोक्यावर घेतलं आहे ऐकलं शास्त्री बा आता काय करावे हा कर मला जनावर त्या होण्याची नवत जनावर हाय ती माझी आणि तुम्ही त्यांना कोंडवड्यात टाकता काय करावं रडावं तुमच्या पुढं शिंगेर आलेल्या तुरीचे खराटे झाले आता सालभर पोटाला बिब्बा घालावा का चोऱ्या कराव्या कान धरा तुमच्या भाच्याचा फुकट माझ्यावर का तोंड टाकता होण्या हिरी तुझ्या बापाची का तमासगीर चुलत्याची जनावर मोकाट सोडून काय रेवड्या खात होतास तुझ्या घरची जनावर गेली असती म्हणजे कळ उमगली असती तुझ्या आईकडे पाहून तुझी फार गय गेली नीट
निघ माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता. तुला काय दिवे लावायचे असतील ते पुण्याला आपल्या घरी लाव. जा. कोण बिठा बाई? पुन्हा कुठे निघाला तुम्ही? पुण्याला जातो शास्त्री बाबा. पुण्याला असं का उचित ठरवा? ते जनावर कोंडवाड्यात गेल्याचं काल नाही का ऐकलं? होना पडला छंदिस्त. या उपर राहणं इथं बरं नाही म्हणून ठरवलंय. गाईलाही बरोबर देणार. होय. खपेल का चाल तिला पुण्या पावे तो? बरं न्या, वाटेत मिळाली तर शुभ शकूनच आहे. आई, शास्त्री बाने शंका घेतली ती बरोबर आहे. ही काही पुण्याबाबत दम धरायची नाही. मग बरं झालं, घटकाभर थांबून जाऊ. तू भाकरी खाणार असेल तर खाऊन घे. थांब, आधी या गायीचं बाळण कर. घोंगड बांधून आडोसा करू दे मला. आई, आता तू बघ ह्याच्याकडे. अरुणोदय होताच उडाले चरावया पक्षी. प्रभात काळी प्रभात काळी उठून काबडी तीर्थपथ लक्षी. करुणी सडा सौमादन गोबी कुंभ घेऊन कुक्षी. यमुना जळाशी जाती मुकुंदा दध्योदन बक्षी. आई व्याली काय? हेच का तमासगीर बाळाभैरूचं घर का विचाराव कोणाला तरी? हेच ते घर. दापारचे ताप नाही ऐकले? साहेबाची अक्कल केव्हा चालल याचा नेम नाही. श्रीमंतांच्या वाड्यात फूट झालेलं साहेबाला संगमावर कळतं ते उगीच नाही. आणि तुम्ही तरी कसे हो असे आश्रम चाकरी करता बाजीराव साहेबांची आणि दप पिंतुण्याची ओळख नाही. अगं बया, कोण गावचं मुसाफिर आपण?
घातले का? हे मुसाफिर होय श्रीमंताकडचं राहत येत आत या. काय सर म्हणतांची आज्ञा? तुम्हाला आज्ञा कशाची? तमाशाची. आज कोण्या साहेबाला बोलवलंय श्रीमंतांनी? काय म्हणत? जरा निवडसंच पाहिजे. अहो गुणाची कदर करणारे भेटल्यावर माणसं ना काय होत होता. बर आहे येतो. निघू ना. प्रहर रात्र भावतो या. हा जी 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 जी. हा तुमचा नाचा वाटतो. मोठा कसबी दिसतोय. अहो जरा जपून जरा जपून. अग वय. राम 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 राम. विठा बाई अशी औषध आली सहज. अरे बाजीराव साहेबाकडून सुपारी द्यायला आले होते तमाशाची. कोणा तू थांब इथंच. हो ना अगदी बोलावं धाडल्यासारखं आलास बघ. राजवाड्यात म्हणजे श्रीमंताचा थाक कसा असतो ते दिसेल. विठाबाई तू आलीस हे बरं झालं. पण श्रीमंताच्या वाड्यावर दूध घालायची लई जिकीर झाली होती. जिकीर व्हायला काय झालं? मानाचं काम आहे ते, धर्माचं थोडंच आहे. हे बघ हो ना तुझ्या चुलत्याच्या तमाशाचे ढंग मला मुळीच पसंत नाही. त्यांचा वारा लागू नये म्हणून मी सासवडला राहिले होते. समजलास? तमाशा श्रीमंताच्या वाड्यात असो नाही तर छत्रपतींच्या रंगमहालात असो आपल्याला जायचं नाही. आपला वडलोपार्जित गवळ्याचा धंदा बरा आपण बर. त्या वासाखाली पेंड हंत आणि ते गोंडपट घाल त्याच्या अंगाखाली. मी गायला खिचड भरते. भैरव आज अगदी निवडक सण पाहिजे बघ. साहेब येणार म्हणत तमाशाला. तो गौशा जरा लचकदार होता तर तो बाळा कानजकरावर नादावला. शिवऱ्याचा ढोलक्यावर कडक चालत होता त्याचाही पत्ता नाही. ते गेले शेण खायला सासवडला. तू बाळा कारंजकर फूस लावणार आहे ना? जाऊ द्यात लेखाच उकीड फुकीत. ह्यो आला गौश्या. शिवऱ्याही आला. काय रे त्या बाळ्याच्या नादानं कुठं उधळला होता? आज वेळेवर आला म्हणून बरं, नाही तर लाज बसली असती कमरत. कुठं आहे तो बाळ्या? निघावं हळूहळू. हा हा चला श्रीमंताकडे जायचं आहे. आता लवकर चला. अरे आमचं होना कुठे दिसत नाही, त्याला आज जरूर नेलाच पाहिजे. हो ना जायचं नाही. होना मगाशी सांगितलं विसरलंस इतक्यात? नाही जायचं तर राहिलं. ठेव पाठी खाली झाकून त्याला. सासवडावरनं आणलास तरी कशाला? माझ्या घरी तमाशाची वद अशीच चालायची. चल भैरू तिला वाटतं पदरा खाली ठेवावं त्याला. ठेव झाकून ठेवलास म्हणून मिशा फुटायच्या राहतात वय. त्या तर फुटल्यातच पण तमाशाचे शिंग नकोत फुटायला. राहा असा शेण गोट्यात. आला का शिंपी बुवा? आलं आलं. आणि बरोबर त्या शिवल्याला नेलं होतं ना? शिवरे कधी? माझ्या फडात फूट पाडायला आलायस होय. सासवडला चांगली जोड पट्टी खाल्ली का नाही? सासवडला तोंड आवन मुस्कळ फोडून देईन. जाऊ द्या जाऊ द्या. खरबी आता बोलून का फायदा. चला रे. दुसरा फड उभा करतो तमाशाचा.
होनाला एक हितो त्यात आणि वरचढ करून दाखवतो. होना तू नाही गेलास काकांच्या बरोबर? नाही गेला. काही पंढरीची वारी अंतरली नाही ना, आणि तुझी जोडेपट्टी झाली ती पुरली नाही वाटत. बाळाभाऊचं म्हणता हो, बरं झालं विटाळ फिटला. इथं कोणाला हौस आहे तमाशाची? आपला सुईदोरा बरा आपण बर. होना काल सासवडला म्हटलेली लावणी माझ्या तोंडात असून बत्ताशासारखी विरघळते बघ. बाळा ते शास्त्री भवनच्या प्रसादाचं कवच कुणाचं का असे ना? सांगा मुकुंद कुणीगा पाहिला, सांगा मुकुंद. होना तू मनात आणशील तर शाहिराचा तुरा लावशील. बाळ्या विटाळ फिटला म्हणतोस, पण ढोलक्यावरचा हात अजून नाही चुकला. ते सांगत होतो होणाला, नको तो तमाशाचा छंद. फंदीबुवाचं कीर्तन आहे आज रामजी नायकाकडं, म्हटलं आपण कीर्तनाला जाऊ. नको रे बाबा, तो आलाय दमून, झोपू दे त्याला. सकाळी जायचं वाड्यावर दूध घालायला. श्रीमंतांच्याकडे होय. हा झोप झोप झोप. तू जा बघू. गाणं सुरू कर.
हत मेल्या तू आलास मग तुमचं ध्रुपद धमाराचं दळण ऐकायला माझ्याशिवाय कोण येणार सांगतोय कधीपासून लावणीचा बास म्हटला नसते हे असंच चालायचं राग दारीचा नक्षा उतरील अशी लावणी हो हो अशी लावणी आहे का तयारी त्या कसबीने कोल्हाटणीच्या चटोर लावण्या थांब ग तू काय थोर तोंडाने सांगतोय ती ऐकू दे श्रीमंतांनी तोंडात बोट घालावा अशी देतो लावणी कशाला पाहिजे तुझ्या रागदारीची मिजास कालच ऐकले मी जिथं जावं तिथे हेच ऐकायला नको ते ऐकावं लागतं घरी दारी सारखंच ही माडीवरची गाडी चालली ती म्हणते सर मग ह्याच रस्त्याने जावं असं कोणी सांगितलंय खरंय पण वाड्यावर जायचा रस्ता हाच होणा काल तो ते पठारावर काय म्हणत होतात बरं ते तरी म्हणजे सकाळच्या प्रधी हे तरी ऐकायला नको रस्त्यात म्हणू हो म्हण कंदा प्रभात जाली आनंद कंदा प्रभात जाली उठी सरले राते उठी सरले राते काढी धार क्षीरपात घेऊन धेनू हंबरते लक्षितात वासुरे हरे धेनू स्तन पालाला आनंद कंदा काय ऐकलंस काय ऐकलंस शब्द गेला पण सूर राहिला तो ऐकते शब्द गेला जाऊ दे सूर राहिला त्याच काय आणि हा सूर नव्हे ना कसबिडी कोल्हाटणीच्या लावणीचा छी असं काय बोलतोस हा सूर निराळ्याच आभाळात घुमणारा आहे अशी रागदारीच्या मकरात नटून बसणारी लावणी असेल तर अशी याहून सरस मग काय म्हणणं आहे तुझं याहून सरस याहून सरस किती गोड आहे आहे खरीच या लावणीत पाखर उडत आहे वारा वाहतो आहे नदीवर गवळणी पाणी भरत आहे सगळ्या सासवडच्या पठारावरच्या कारण तो आहे अजून आईच्या पदराखाली तिथून त्यानं सासवडला जे बघितलं त्याच्यावर केलं हे कमन याहून सरस लावणी पाहिजे असेल तर आईच्या पदराऐवजी तुझ्या पदराचा वारा त्याच्या काळजावरून जायला पाहिजे झाडावर उडणाऱ्या पाखराऐवजी तुझ्या नजरेची पाखर त्याच्या समोर उडणारी पाहिजे तिथल्या माळ राहण्याऐवजी तुझ्या जवानीचा भर त्याच्या भोवती फुलला पाहिजे मग बघ त्याच्या लावणीत असे शब्द येतील जडण मोत्याची आणि खडण कलावंताची या पावन खणीच्या बाजारात उभी राहून ते शब्द आपल्या गोड गळ्यातून तू बाहेर फेक इथं या माडीवर गिराईकांची पायधोळ आणि मोहरांचा खच पडलेला तुला दिसेल काय मी म्हणतोय खरं नाही वाटत पण हे व्हायचं कसं मी सांगतो तो आश्रा पाहिजे अगदी त्याला चुलवून भुलवून खुशीत आणला पाहिजे पण नायकिणीचं रूप नको नाही तो बुझेल गर्तीच्या गुलाबाचा वास पाहिजे गर्तीची संपादनी केली पाहिजे आहे का तयारी तयारी कसली रे काय ते गुणवतीला समजलं होय ग
बघू का एकदा आई हा काय म्हणतो तस करून शनिवार वाड्यात जिथे पूर्वी दिल्लीवरच्या स्वारीची खलबत चालायची तिथे आता रावबाजींच्या शेवटच्या बाजीरावांच्या आमदानीत तमासगिरांची ललकारी दुमदुमत होती. म्हणजे अग हकुबाई मी म्हटलं टिकटच्या मजलतला नाचा पोऱ्या निसटला येऊन माझ्या अंगणात दळला. अग तू श्रीमंत राधाबाई साहेबांची दासी त्यांच्या या दरवाजापर्यंत तुमतून याचे सूर येऊन पोचायची मारामार तो नाचा पोऱ्या कुठं येऊन आदळायला. अजून नाही का ग संपलं पुरे झालं म्हणा मुलखा वेगळा छंद या तमाशाचा वीट आला मला वाटतं निघून जावं कुठं तरी. कसली रे ताट ही तमासगिरांसाठी विदागी या लक्ष्मी रस्म काहीच कसं वाटत नाही म्हणते मी कुठला मार्ग काढल्यान वाड्याबाहेर पडायचा. करुणी सडा समाजन गोपी कुंभ घेऊन कुक्षे मुक्तता हो पाहे कमळिणी पासून भ्रमरा पूर्व दिशे मुख धुतले हो तसे नाश तिनदा अरे हो ना क्षण जर सुपा हसले का फुटक्या नशीब असतास तू असा जन्मभर शेण गोठ्यातच लोडणार. मुलगा वाटतो तुझा हा विठाबाई. हो काय म्हणतो ता ग किती गोड लागलं कानाला पारिजातकाच्या फुलांची आठवण झाली मला. होय बाईसाहेब आपला आशीर्वाद असं द्यावा माझ्या मुलावर म्हणजे अशीच कोण होतील त्याच्याकडनं. अगो बाई म्हणजे यानच का रचलंय गाणं. होय त्याच्या आजोबाचं आहे हे वळण ती अशीच कौन करीत. हो ना नमस्कार कर बाईसाहेबांना असं बघतोस काय धांदळटासारखा. बाईसाहेब अरे असू दे त्या सगळ्या होळकरांच्या बिदागीची ताटं बघून खंत वाटते हो रे तुझ्या मनाला. खंत करू नकोस बाबा ती बिदागीची ताटं संपून जातील चटोर लावण्या विरून जातील पण जोपर्यंत माणसात साजूकपणा आहे तर असल्या भोपाळ्या अक्षय टिकतील. निर्मळ शब्दांनी भरलेल्या गंगेची कावड घेऊन राजलक्ष्मीच्या द्वारी आलास काय बरं देऊ तुला. बाईसाहेब द्यायचं काय त्याच्यात आपण माझ्या पोराच्या गुणाची बूज केली यानंच आम्हाला आवड ठेवणं झालं आणि चांदण्या हाती आल्या. खरंच असंच चांदण्यासारखं याच्या शब्दासारखं अक्षर टिकणारं द्यायला हो तुम्हाला. जा खाजगीतल्या शिलेदाराला बोलावलंय म्हणा. हो ना विठाबाई त्या बिदागीच्या शेकडो ताटात न मावणारी बिदागी मी तुम्हाला आज देते. तुमच्या गुरावासरांच्या दौलतीला अक्षय आधार देईल असं चरवरान मी तुम्हाला इनाम करून देते. हा शिलेदार तुमच्या बरोबर येईल दोन राऊत देतील तू पर्वतीच्या कुरणात सकाळच्या प्रहरी पदराखाली लामण दिवस घेऊन जा आणि याच गोड भूपाळीचे स्वर आळून तुझ्या हुनाला बरोबर घेऊन पाऊल घाल. दिवा न विसता जिथवर जाशील तितकी जमीन तुझी तुझ्या गुरावासरांची. दिवा शांत होईल तिथे हा शिलेदार तुला हद्द घालून देईल. भाईसाहेब माझ्या मुलाला आपण दूध भात भरवलात. होय पण हो ना तुझ्या ओठात आता दुधाचं पावित्र्यच राहू दे लावणीच्या नशेचा विटा होऊ देऊ नकोस त्यांना. सायंकाळे एके मेळी
अरुणोदय होताच उडाल करावया पक्षी प्रभात काळी उठून कावडी तीर्थपथ लखे करुणी सडा समाचल गोपी कुंभ घेऊन उठे यमुना जळाशी जात मुकुंदा यमुना जळाशी जात मुकुंदा दध्योदन पक्षी दध्योदन पक्षी आज डाळिंबाचे दाणे नाही मिळायचे मिरच्या दिल हव्यात तो दोन हव्यात आनंद कंदा प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती काय काय गुणवती गाय मुखान गंगा ओघळली जशी म्हण म्हण बघू पुन्हा काय आत्ता काय म्हणत होतीस ते तुटक्या पदरावरून सबंद मोहनमाळ कशी दिसेल ते आलं लक्षात चल आवर लवकर कुठ चरचरीत हिरवी शेरारी साडी नेस कुसुंबी रंगाची तटतटीत चोळी घाल चल आता उशीर नको अरे पण कुठ आईला तर सांगायला हवं ते मला सांगता येईल पण तुझ्याऐवजी मला साडी नेसता येईल मी आईला सांगतून पूजेचं तबक तयार करतो पूजेचं तबक आज नागपंचमीचा दिवस आहे तुलाही वारूळ पुजायला जायचं आहे आत्ता काय करावं अगं अशी आव असून काय बघतेस चल ग बये विस्तारून सांगतो रस्त्यात असे हरणीसारखे मोठे डोळे नको करूस अरे जाण्या अरे ती बांडी काय दूर गेली बघ जाऊ द्या अजून हा नंतर माझ्या हो त्या वारुळ पुजायला बाया निघाल्यात दिसला का आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया आली वर्षाची पंचमी जाती आवाजी खेळाया त्यात घुस आणि पुढं मग काय ते मी सांगतो तो होना याच उतरणीवर कुठेतरी असेल जनावर घेऊन तो मग होना पुढं सारखं पुढं पुढं काय करतेस तिकडे माग बावनकडे शिकलीस ते तिथं पुढं करायचं आणि माझ्यावर हे बघ गुणवती होनाची लावणी कुणाला हवी आणि तिच्या जोरावर सगळी बावनखडी कुणाला जिंकायची तुला नाही का महा सगळा नखरा त्या होनासमोर करायला हवा होय पण कसा करायचा नखरा ते सांगा की मी तुला नखरा शिकू छान म्हणजे वडारणी जवळ चोळी मागण्यापैकी प्रकार तुझ्या चालण्यानं बोलण्यानं आणि नखरेल हावभावानं जर का त्याचं मन पहिल्याच झटक्यात हुरळलं तर अशी चमकदार शब्दांची माळ त्याच्या मुखातून बाहेर येईल बघ की जशी बिळातून लवलवत येणारी नागिनच अगं जा जा बायकात मिसळ अरे त्या गाईने खुर्दा केला बायांचा
कुठं मार लागला का? होय ओ कुठं मुका मार काय दाखवताय तू? उभं राहत नाही यायचं आधारा वाचून नाही मला त्या झाडाखाली नेऊन बसवा बरं. किती मंजूळ आहे ना, ऐकल्या बरोबर मोहरांचा पाऊस पळावा तसा आवाज कानात घुमला. भाई आपण थोरा मोठ्याच्या दिसता. मी गुरु वळणारा गवळी, माझी गाय उधळल्यामुळे तुम्ही पडला लागलेले दिसत. तुम्ही राहणार तितक्याला आम्हाला, आता एकट्या कशा जाल? मी पोचू. जायला हवं ना इथून? होय, नाहीतर आई काय म्हणेल? द्या हात मला, उभं राहता येत का बघते. द्या हो ना जिरा, जाईन आता मी एकटी. तुम्ही काळजी नका करू, पाऊन नाही ओसलत. नाही नाही, दुखत म्हणून नव्हे, माझ मन गुंतून पडलंय इथ. किती सुंदर देखावा आहे हा, रोज येता तुम्ही इथ तुमच्या गाई घेऊन? किती सुरेख आहेत या आपण, मला हे फार आवडत. हिरवगार रान, निळभोर आभाळ, कलत्या उन्हात पडलेल्या काळसर छाया. आपण कोकुळात तर नाही? मी इथं कशी बरं आले? कृष्णाची बासरी ऐकून धावत आलेली मी राधा तर नव्हे? बघवे ही बासरी कोणाची? तुमची? कुणी वाजवेल का होई? कुणी गाणं म्हणेल? म्हटलं असत मी, पण मला कोणी शब्द आणि सूर देईल का? तुम्ही त्यात दिले तर मी माझे प्राण उतीन त्यात आणि गाईन. मग इथली फुलं त्या गाण्याच्या तालावर असं टपटपा पडतील आणि इथली पाखर त्याच्या तानांचे पदर घेऊन आभाळात उडतील आणि फेर धरून गोफ विणतील. गाणं, शब्द आणि सूर. आईच्या पदराखालून बाहेर पडलेलं लेकरं पटलं ना तुला?
पण अजून लावणी नाही ऐकायला मिळाली. काय सांगू तुला, चढण मोत्याची आणि घडण कलावंताची. छबीदार सुरत साजिरी दिसे गोजिरी बरी आवडली समाजा मना. घडी घडी अरे मन मोहन हसुन गुण जना देखता नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसुन गुण जना देखता नको रे बोलू मशी. भरम धरिल जन तुझा माधा, भरम धरिल जन, भरम धरिल जन तुझा माधा. पाहपुर ती चौकशी सजना नको रे बोलू मशी, सजना नको रे बोलू मशी. छबीदार सुरत साजरे, छबीदार सुरत साजरी दिसे गोजरी बरी आवडली समाधा मना. तुझी प्रीत लाधले कुठून रोज नित उठून तुटून जीव पडतो झाले पिशी. सजना नको रे बोलू मशी, सजने नको ग बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसुन गुणी जना देखता नको रे बोलू मशी. चटक चांदणी 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 दिसतेस चटक चांदणी अगे साजणी मनी तू ठसलीस अमुचा गडे, मनी तू ठसलीस अमुचा गडे. छंद लागला तुझा आम्हाला रातन दिन पाकडे, रातन दिन पाकडे. एकांती मुखी घालता चकाकतील, एकांती मुखी घालता चकाकतील. माझ्या हातातील चुडे, माझ्या हातातील चुडे. इश्काची चटक लागली, इश्काची चटक लागली, जीवा चांगली रंगली कृती तुझ्या पाशी. इश्काची चटक लागली, जीवा चांगली रंगली वृत्ती तुझ्या पाशी. सजना नको रे बोलू मशी, सजने नको ग बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसून गुणी जना देखता नको रे बोलू मशी. जीवा चांगली रंगली वृत्ती तुझ्या पाशी, रंगली वृत्ती तुझ्या पाशी. सजना सजना नको रे बोलू मशी, सजना नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसुन गुणी जना देखता नको रे बोलू मशी. घडी घडी अरे मन मोहन हसुन गुणी जना देखता नको रे बोलू मशी. Thank you.
भाकर तुकड्याची काही याद आहे की नाही? भूक नाही लागली? तरी परत जनावर घरी परत आली, नाहीतर सासवड्यासारखी गत व्हायची. काय म्हणावं बाई तरी? काय ग? काय झालं? सासवडचं वारं शिल्ल्यागत दिसतंय, दुसरं काय व्हायचं? तसं बोलू नको. त्याच्या चुलत्यानं दिमाखानं बिदागीचं ताट दाखवलं, पण होण्याच्या भूपाळीनं ताटात न मावणारी बिदागी मिळवली. छंदिष्ट आहे तो जरा, आपण त्याला सांभाळायला हवं. शास्त्री बुवांनी असंच नाही का सांगितलं? होना? अरे बाबा, दिवसभर रानात होतास म्हणून बायको फूस करायला आली. बोल तिच्याकडे जरा. भाकर तुकडा पुसायला आले. होय ग, तेच सांगते मी. चल, तुझी भूपाळी श्रीमंताच्या सदऱ्यावर गेली नसेल, पण माझघरात गेली. उन्हापुऱ्यात चार ओळी म्हटल्यास तर यजमानीन बाईंच्या कानात बाळ्या बुगड्यासारख्या लटकून राहिल्या. आता तिचं तोंड पुरं कर, मग बघ कशी सज्जेदार नद घातल्यासारखी शोभेल ती. त्या भूपाळीचं म्हणतेस हो? होय रे, मुक्तता होऊप आहे कमलिनी पासून भ्रमरा, पुढे काय? तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको. अरे रे, हे रे काय म्हणतोस? काय म्हटलं? तुझं लक्ष नाही ठिकाणार. चल, भूक लागली असेल तुला. तरीही सूर फरल्या खेरीस शब्द कसे उमटतील? तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. वधून जाय प्राण घे जगे ठेवू नको रे. तुझ्या प्रीतीचे रे, तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे. वधून जाय प्राण घे, वधून जाय प्राण घे, ठेवू नको रे तुझ्या प्रीतीचे. रे वधुनी जाय
घेई वधुनी जाई प्राण घेई ठेवू नको रे तुझा प्रीतीचे तुझा प्रीतीचे रे तुझा प्रीतीचे याचे ममतेचा लोभ मला कळलाता कोण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता तिथे चालत जाईन आपंगे स्वतः जाऊन सांगा की हो जाऊन सांगा की रान भरी होऊन पोरे वधुनी जाई प्राण घेई वधुनी जाई प्राण घेई ठेवून पोरे तुझा प्रीतीचे रे तुझा प्रीतीचे जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी हो जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी हे मी सांगत असताना कागे पडले भरी रत्न टाकून पदरात गार घेऊन पोरे वधुनी जाई प्राण घेई वधुनी जाई प्राण घेई ठेवून पोरे तुझा प्रीतीचे वरच्या दिवाणखान्यात बसायला सांगितलंय नायकाने या 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 कोण हे इंदूरच्या होळकराकडील मंडळी रामराम सावकार रामराम उतरली का धुंदी तमाशाची का अंगरख्याची कटोरी चोळी करणार आहेस चार महिने वायदे करतोयस तो अंगरखे शिवून द्यायचे ठीक आहे श्रीमंतांचे सोयरे झालात लेखा हो तुम्ही तमासगीर मी तमासगीर मग बाळाभैरूच्या फडातून वेगळा का झालो असतो सावकार या उपर तमाशाचं नाव घ्यायचं ते तुमच्या सारख्यानी मनावर घेतलं तरच काय म्हणतोस आम्ही काय मनावर घ्यायचं सावकारी का तमासगिरी होळकराकडील मंडळी वर बसली आहे आलो हा बाळ्या थांब जरा बोला सुभेदार काय म्हणतात यशवंतराव होळकर काय म्हणतात आता ते म्हणणार नाहीत दोन वर्षापूर्वी पुणे दरबारनं विठ्ठोजी होळकरना हत्तीच्या पायाशी बांधून ठार मारलं होतं त्याचा वचपा काढणार आहेत आपल्या भावाचा सूड उगवणार आहेत ते पुणे दरबारावर फार चांगली गोष्ट आहे पण विठ्ठोजींची जी गत झाली तीच यशवंतराव होळकरांची होणार नाही कशावरून रामाजी नाईक आणि दैवाचे फासेच पडायचे असतील तर यशवंतराव होळकरांची फत्ते होणार नाही कशावरून
आम्ही अगोदर इकडे येऊन पुरता कानोसा घेतला आहे. पुणे दरबार आता वकील मुत्सुद्यांचा नाही, शाहीर आणि तमासगीरांचा आहे. शिलेदार बारगीर हरभरे भरडतात आणि साजिंदे नाचे पोर बावनखणीत घोडे नाचवतात. पुणे दरबारात आता ढाली तलवारींचा खणखणाट नाही, डफ आणि तुणतुण्याची छक्कड आहे. आता पेशव्यांना लोळवणं म्हणजे यशवंतराव होळकरांच्या हातचा मळ आहे. म्हणून म्हणतो या नडीच्या वेळी तुम्ही रुपये घेऊन जर आमच्या पाठीशी उभे राहिलात तर उद्या कदाचित यशवंतरावांच्या मेहरबानीनं त्यांची दाम दुप्पटही होईल. आणि आज माघार घेतली तर तुमच्या पैशाची आज जी किंमत आहे ती उद्या राहिलच असं नाही. दरबारच उघडा पडल्यावर सावकारांचे जामदारखाने लुटायला काय उशीर. अगदी उघड बोलता की हो सुभेदार. केवळ आपल्याजवळ यशवंतराव होळकरांची तयारी कितपत आहे याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून वत्त्यातल्या सप्तमीला शनिवार वाड्यावर पहिला घाला येणार. त्या दिवशी आम्ही सारं पुणे शहर लुटणार आहोत. तसा तिथी निश्चयही झाला आहे. होय रामाजी नाईक, यशवंतराव होळकरांची तशी पत्र आली आहेत. यशवंतराव होळकरांची पत्रच आली आहेत म्हणता तर रक्कम केव्हाही तयार आहे. व्यवहार रोखीचा आहे, मसुदा दामदुपटीचा तयार करून आणा. बाळ्या अजून तू इथंच बसलास का? जामदार खाण्यातून कापडाचे ठाणे येत आहेत. तू ठरव तरी एकदा, हातात सुईजोरा नाचवणार आहेस का डब तुंतुण? सुईजोरा तर बाबजाद्यापासून पुजलाय सावकार. पण आपल्यासारख्याची सावली भेटली तर बाळा भैरू समोर सवताफळ उभा करण्याची उमेद आहे माझी. का नाही भेटणार सावली? आम्हाला असले तमासगीर हवेच आहे. तमासगिरीच्या रंगानं तुणतुण्याच्या तारा चकाकू लागल्या आणि साऱ्या पेशवाई शिलेदारांच्या भाले तरवारी गंजून गेल्या तर फत्ते आमचीच. मग काय नाही देणार नाही याला सावली? आपल्याला पाहिजे तर विसारापुरती लावडीची लज्जतच बघायची असेल तर बावन खणीत गुणवतीची बैठकच करून दाखवतो. या 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 यमुनाबाई, अरे अरे या बसा बसा बसा. लटपट 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 तुझ चाल नग मोठ्या नखऱ्यात, चाल नग मोठ्या नखऱ्यात, बोल नग मंजुळ मैनेत, बोल नग मंजुळ मैनेत. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझ चालण. कांती नवनवतीची, कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी. दिसणार सुकुमार नरम गाल होट पवळी, दिसणार सुकुमार नरम गाल होट पवळी. जशी चवळी शेंग कवळी, जशी चवळी शेंग कवळी, दिसणार सुकुमार नरम गाल होट पवळी. तार लपण अंगात झोक मदनाच जोराच, चाल नग मोठ्या नखऱ्याच, बोल नग मंजुळ मैनेच, बोल नग मंजुळ मैनेच. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझ चालण.
मुलाचा गुण गहिला जशी का पिंजऱ्यातील मैला जशी का पिंजऱ्यातील मैला हिच्यासाठी किती काच जन लोकात झाली देईना हिच्यासाठी किती काच जन लोकात झाली देईना अशी ही चंचल सुगलेला अशी ही चंचल सुगलेला हिच्यासाठी किती काच जन लोकात झाली देईना लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं लख 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 ते जग जैसे तुटत्या ताऱ्याचं चाल लग मोठ्या नखऱ्याचं बोल लग मंजुळ मैनेचं बोल लग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग लटपट 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 तुझं चाल लग मोठ्या नखऱ्याचं चाल लग मोठ्या नखऱ्याचं बोल लग मंजुळ मैनेचं बोल लग मंजुळ मैनेचं नारी ग नारी ग तू नायकीन बाळा तू इथ थांबायचं काय कारण लावणी पुरी झाली पाहिजे लावणी पुरी झाली पाहिजे म्हण थांबलीस का हो ना ही वेळ नव्हे लावणी पुरी झाली पाहिजे यमुने हा काय प्रकार आहे गुणवती काय हो यमुनाबाई या मोहरा पुतळ्या अब्रुदार नायकिणीसाठी आहेत चौचाल कसबिणीसाठी नव्हे तुमच्या माडीत हा फाटका माणूस चुप कुणाला बोलत आहे मी आता म्हणणार नाही म्हणणार नाही कुणाला सांगतेस हे आम्ही कोण हे माहित आहे तुला होळकरांची धाड आली म्हणजे सगळ्या माळ्याखाली येते लक्षात ठेव मग तुझे डोळे पुसायला बोलव त्याला सुभानराव यांना आवरा ह नाहीतर बैठकीचा जसा बेरंग झाला तसा पुढच्या मसरतीचा होईल ना सुभेदार साहेब चला चकमकीपूर्वी तरवार परजण्यात आणि परजणाऱ्यानं बोलण्यात काय असेल आहे क्षुल्लक बैठक ती काय आणि तिथं कोणत्या गोष्टीचा बाबरा करता आहात चला यासाठी सगळी सोम संपादने चालवली होतीस काय अरे पण हो ना या तेवढं रागवण्याजोगं काय तुला समजायचं नाही तिला माहित आहे नाही हो नाजीरा असं तोडून बोलू नका देखावा नायकिनीचा असला तरी देव्हारा गुणवतीचा आहे आणि त्या देव्हाऱ्यात वाटेचे मुसाफर सजून बसले आहेत नाही त्या देव्हाऱ्यात हाच एक देव आहे हो ना ही म्हणते खरंय काय खरंय तू लावलं हिच्या नादाला माझा आश्रा पडव तुला बघवला नाही म्हणून नायकिनी तू सोबत करून दिलीस हो नाजीराव मी तुमचे पाय धरते माझी काय चूक असेल ती पदरात घाला आणि राग सोडा कुणा पुढे पदर पसरतेस आणि कुणाचे पाय धरतेस रानात गुरु म्हणणाऱ्या गवळ्याचे याची कवना याचे शब्द गाय म्हशीच्या घुंगरूच्या नादात खुळखुळत होती आतापर्यंत तू आपल्या जिवारीनं सुरेल केली नसती तर तसेच खुळखुळत राहिले असते गुणवती माळावरल्या रान गवड्यासारखी बेवाशी पडून राहणारी कवना तू आपल्या गोड गळ्यानं उजवलीस म्हणून ती वाहन खनीच्या बाजारात अनमोल ठरली आहेत कशाला करतेस त्याची आजीजी होळकरांचे सरदार दरकदार आणि नायकासारखे सावकार इथं आली ती तुझ्याकडे बघून याच्याकडे नव्हे मग तू कसली आत आई काय बोलतेस तू हे बोलून चालून नायकीन तू तुला बावन खणीचा बाजार आणि मातभर गिरायकाप्रती माझ्या कवनांची आणि शब्दांची चौक आहे पण माझे शब्द म्हणजे सौभाग्य खुणांचे मंगळसूत्राचे मणी आहे ते तू आतापर्यंत मोठ्या दिमाखानं उरावर मिळवलेस कशा करता या खुल्या बाजारात आल्या गेल्या गिरायकानं केवळ मान मुडून बघाव म्हणून पण तुला तुझ्या जवारीची आणि गोड गळ्याची घमेणच असेल तर याच बाजारात माझ्या कवनांची शानदार रस मी स्वतः मांडतो ती बघ तुझ्यासारख्या 56 नायकिणीच्या नरड्यातून माझ्या कवरांच्या ललकारा आसमान भेटून जातील ते आई एवी तुम्ही माझ्या सोज्वलपणाची हंडी तू फोडलीस व तुझ्यासारख्या अवांतर नायकिणीच्या मिळवात त्याचा काला झाल्याची फिकीर कशाला भरा राज अंबिदा सुंदरा म्हणे दिल भरा
माशी बोला डी हो बोला वाजुनी माशी बोला डी हो बोला दाई तुई चपला राजसा दाई तुई चपला राजसा तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू प्राण सख्या प्रिय करा राजसा प्राण सख्या प्रिय करा राजसा तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू सख्या हो तुम्ही घ्या सख्या हो तुम्ही घ्या रस रंग लालीचा घ्या घ्या रस रंग लालीचा घ्या सख्या हो तुम्ही घ्या सख्या हो तुम्ही घ्या अरे सख्या रे ए अरे सख्या रे मुखी विडा मुखी रंग लाल अरे सख्या रे अजब छबेले तुम्ही लाल लाल गुलाल लालिता लाल गुलाल लालिता सख्या हो तुम्ही घ्या रस रंग लालिता सख्या हो तुम्ही घ्या रस रंग लालिता नको करू हटो नको करू हट जाऊन दे मला घरा सोडी वाट श्याम सुंदरा रे सोडी वाट श्याम सुंदरा रे सोडी वाट श्याम सुंदरा हे मुकुंद गोपी रंजना हे मुकुंद गोपी रंजना जाई हो नाज बाळ तव गुणा साठी केव्हाची उभी मी रे दारे हातामध्ये वीणा घेऊन या गादी घेऊन या गादी तुला गुणीजन अवघे जगादी तुला गुणीजन अवघे जहादी तुला गुणीजन अवघे जगादी पाक सुरत कामिना किताही बोटी बिना हातामध्ये वीणा घेऊन या गादी घेऊन या गादी नारी तुझी नारी तुझी गजाची गचाल नारी तुझी गजाची चाल भांगी गुलाल मुलायस गाल भांगी गुलाल मुलायस गाल मुलायस गाल भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तू चंद्रकला सवती, नवी नवती तू चंद्रकला सवती, गायना मध्ये गुणी जन सविती, गायना मध्ये गुणी जन सविती, कंबद बारिक श्री कुंद मना मध कुंद मिजाज तुंद फुले तव कांती फुले तव कांती, तुला गुणी जन अवघे जहादी, तुला गुणी जन अवघे जहादी, नाकी नथी गसरजेदार, नाकी नथी गसरजेदार, फुले अंगी जोहार गफार, फुले अंगी जोहार गफार, वनी जणु हे पळस तरू फुलले, वनी जणु हे पळस तरू फुलले, गुणवर जन अवघे भुलले, गुणवर जन अवघे हे भुलले, म्हणे हो नाज बाळा गडे, म्हणे हो नाज बाळा गडे, अहो फाकडे तुझी चौकडे, गुणाची हो ख्याती गुणाची हो, हो ना पुरे आता का पुरे का, खोराच्या लावण्यांचे ताटवे भरले आहेत, उदळ हवी तेवढी गेंदेबाज फुलं खत पडू दे, खोराजी आणि बाळा ही दोन्ही नावं एकाच नावात जुगून जाऊ दे, जो माझ्या आशाचा तुरा तोच तुझाही, उभार तुझा फड चढू दे डबार थाप, हे तुंतुब्याचे तार आसमानापर्यंत आणि झिलकरांच्या गळी आवाज घुमी कोरो कोपऱ्यात, सुभेदार सरकारवाड्या उद्याच्या सप्तमीला तमाशाची मजलस असल्याची बातमी शिलेदाराने आणली आहे, अगोदर त्याची शहानिशा करा आणि टाकोटा यशवंतराव होळकराकडे जासूस जोडी पाठव, खऱ्या खोट्याची शंकाच नको, मी जातीनं कानोसा घेऊन बातमी आणली आहे, होय रामाजी नाईक, त्या दिवशी गावात ही सगळीकडे तमाशे गाजवण्याची व्यवस्था केली आहे, त्यात सगळे लोक रंगलेले पाहून घाला घालायचा आमचा बेत ठरला आहे, आता यशवंतराव यायचीच खोटी, आमची जय्यत तयारी आहे, साऱ्या पुण्याला धूळ चारायला वेळ नाही लागायचा, कोतवाला सुद्धा सबंध शहरात फितुरीचे लोक पेरले आहेत, शनिवार वाड्यातल्या मजलशी खुद्द होना गवळी उभा राहणार आहे असं बाळा कारंजकर सांगत होता, आजच्या मजलशी तुझी कसोटी आहे, जुन्या कसलेल्या शहरात वरकडी झाली पाहिजे, तू आहेस ना माझ्या साथीला, होनाजीरावांनी मी मला आज त्या धनमडी पैठणी तुमच्या तानेचं तनन झालंच की माझ्या घोंगराचं खनन झालं, शाबा शाबा शाबा, बाई पंधराच दिवस झाले ग बाई पंधराच दिवस झाले, हे कोण धोंडी बाबू, बस झाली की आता लुंगे सुंगे, आम्ही होना बाळाकडे कान लावून बसलो, हा घ्या होण्या बाळाचा आढा, बोल तुझा शरीराचा डोल आणि चौक्यात इतक्यावर आमची माणसं येतील ती राहू द्यावीत, मैफल रंगात आली ही सगळीकडून हल्ला करायचा आणि मग चिकडे तिकडे लुटा लूट, तुम्ही मुळीच काळजी करू नका, बार बरोबर उडणार, ठीक ठीक शाबास, कोतवाल कुठं आहेत, कोण कोतवाल ते पाहिले कोण तुम्ही लांबून ओळखलंच नाही मी तुम्हाला, काय हुकूम आहे, हुकूम आधीच नाही का दिला, मध्यरात्रीनंतर आमची माणसं नात्या नात्यावर येतील,
पण सुभेदार साहेब जरा सांभाळूनच, नाही तर बार फुसका ठरायचा. तुम्ही आम्हाला सांगताय. सुकुमार पोटरा जानू जंग कोण का अजून कसा पडतोय पोटरा. सोड नका वाड्या बाहेर पडायला आणि आत येऊ देऊ नका. पकडा खबरदार, कोणी तलवारी हात करता तर कशाला उपस्थित आहे तलवारी. किंवाच्या मॅनेज कंतून पडल्या त्या. वाड्याची नाकेबंदी करून लुटालूट चालवली आहे. वाड्याची लुटालूट चौकीदार त्यांनी खाल्ल्या घरचे वासे मोजले. काय सांगतोस ते? होय भाई साहेब, सगळ्या तमाशगीर शाहिरांची पुण्याही भोली आणि होणे गवळ्यानंतर त्याच्यावर आज कळस चढवलं. होणे गवळे? होय माझा होणे. असं कसं होईल? बघ आता कसं होईल ते डोळे फाडून. नाही म्हण तो पा शिराळ शेतासारखा सजून कोण उभा येतो. होणा तुझ्या नावण्यांची मैफल चालली ती. कोणते तोंडाने म्हणत होतात का विटाळीस भोपाळीची वाचा? ममतेचा पदर घातला त्याच्याशी घातला. ज्या भांड्यातून दूध प्यालास त्या भांड्यात भांग घुटलीस. चल जा इथून, मला तोंड दाखवू नकोस. आता त्या गाऱ्यानं गाई चरल्या काय आणि गाढव हुंदडली काय. चल जा आपली गाय घेऊन, नको मला ते दूध. आई तोंड दाखवू नकोस मला. काल रात्री पेशव्यांच्या वाड्यात तमासगिरांची मजलस होती. ती संधी साधून होळकराने रात्री शहराची नाकेबंदी केली आणि आज सकाळपासून दंग्यास सुरुवात झाली. पेशव्यांच्या वाड्यात लुटालूट झाली तशी ती शहरातही सुरू आहे. सरदार, शेठ, सावकार इत्यादिकांच्या वाड्यास गराडा घालून तेथून जड जवाही, सोन्या चांदीचे दागिने व वस्तू, इतकेच काय पण जामदारखाने उद्ध्वस्त करून मूल्यवान वस्त्रेही बाहेर काढण्यात आली. अपेक्षेप्रमाणे लूट मिळाली नाही म्हणून थोरामोठ्यांना बाहेर काढून कोणाला तोफेच्या तोंडी दे, राखेचे तोफे दे, कोणाची गाढवावर थंड काढ, डोक्यावर दगड देऊन उन्हात उभे कर, तापलेल्या तोफेवर वस्त्रहीन करून बसी, असे अनन्वित प्रकार सुरू आहेत. सारांश, पुणे धून काढून तेथील संपत्ती नेणे हाच होळकरांच्या दंग्याचा रोख आहे. वास्तविक होळकर हा पेशव्यांच्या पदरचा सरदार, पण त्याने पुण्यावर घाला घालावा आणि पेशव्यांना प्रतिकार करता येऊ नये यावरून आपण इंग्रजांनी पेशवाई हस्तगत करण्याचे धोरण एव्हापासूनच आखल्यास वावगे होणार नाही. आपण पद्धतशीर चढाई केल्यास आमचं इंग्रजांचं निशाण पुण्यावर फडकण्यास हरकत येणार नाही अशी माझी बालंबाल खात्री आहे. झिडकारल्यावर कुणाकडे बघावं त्यांनी का? तू आहेस की लावणीने नादवलेला आणखी 56 जणी आहेत.
पुस्तक पत्रवळे साठाला निघालेला नवऱ्याला पाय भन घालायचा वकूम तुझ्या नसता राजा ते का झालं असतं असं नाही मी केलं तुझ्या पायासोबत असं मी काही केलं नाही हे कौतुक तुझ्या आवलीला सांग तुझ्या सुलत्याला सांग मी या घरात पाणी प्यायला राहणार नाही कुठे चाललात जीव द्यायला असं का बोलते साहेब पुन्हा पुन्हा मग काय तुझे थेर पाहायला जिवंत राहू भूपाळी ऐवजी लावणी तुझ्या तोंडात घोळायला लागली हे आधी कळलं असतं यापुढे जीव दिला असता राहून गेली खरीच तशीच आई गेली असं समज आई मला तुझं तोंड बघायचं नाही नको बघूस तुला तोंड दाखवण्या जोगं काही करीन तेव्हाच माघारी तू राहा मी जातो कुठे निघाला आई जाऊ नको फिर माघा कुणाकडे पाहू मी का राग करता माझ्यावर काय बालाजी पण मी म्हणत होतो ते हे सुभेदार होळकरांच्या दंग्या त्यांनी चांगली मर्तुमकी गाजवली आणि साहेबांच्या चाकरीत ती सवाईनं गाजू पण तुमच्या निग्जातपणाची हमी साहेबांना पटायला हवी होय बालाजी पान म्हणते ते खरे आहे कामागिरी इतकेच नेकचाटपणाही आम्ही मानतो साहेबांची शिस्त आम्ही ओळखतो आमची हमी म्हणजे आमची कामगिरी शिवाय या बाळाजी पंतांनी मला आपल्यापर्यंत आणलं आहे नुसत्या निग्जातपणातच काय सर्वच बाबतीत यांच्या पावलावर पाऊल टाकून चालू याची खात्री असू द्यावी ठीक मग बाजीराव सायबरवर बारीक नजर ठेव त्यांची बातमी कळवण्याची कामगिरी तूट आम्ही सोपवितो ती पसंत पडली ते बर्तीची शिफारस बरं सायबर जवळ करू बाजीराव साहेबांच्या हमाम खाण्यापासून खलबत खाण्यापर्यंत रोजचा अखबार ऐकून घ्यावा साहेबांनी मला बढतीची घाई नाही मेहरबानीची आहे नको
रस्ता अलीकडे तुम्ही जाता टाकून वहिले मर्जी मिळाली असता अलीकडे तुम्ही जाता टाकून वहिले सजना सुनी मी मेले सजना नको दूर नको दूर नको दूर देशी जाऊ सजना सजना तुमच्या मुलीचं नशीब थोत म्हणून ती सुभेदारांच्या मनात भरली बघाय सोडून एक एक अनमोल नग कसा अगदी वेचून आणला आहे बघायला कशाला हवं आम्ही काय माणूस वळकत नाही अस्सलाच्या पायाखालच्या मातीला सुद्धा वास येतो गुणवती उसला तो दौलतीचा दगड आणि घाला कुणाच तरी उरावर वा खाली गुणवती काय बोलतेस हे ते कोण आपण कोण काही सुमार ती कुणाच्या भरोशावर बोलते हे माहित आहे मला तिच्या त्या सोयऱ्याचे 3-13 करायला मला उशीर लागणार नाही का लावता जीप टाळायला त्यांच्या पायपोसाची धूळ कपाळी लावण्याची लायकी नाही तुमची ऐकलं ते म्हणा बाई ऐकलं पुष्कळ बाळा बघतोस काय घाण यांच्या पेकाटातला आणि दाखव याला कोतवाल चावडी कोण बाळा तमाशातल्या साजिंदाने काय धरावा हत्यार बंदाचा मनगट अख्ख्या पुण्याला धूळ चारली तिथं बावनखळी किलकिलणाऱ्या नायकिणीची अब्रू आळत घालायला काय उशीर बोलाव तुझ्या त्या तमासगीर सोद्याला त्याच्या देखत वस्ता वाचून धिंड काढतो तुझी सुभेदार साहेब काय जाता पुरीचे शब्द मी घालते तिचे समजूत अगं आई म्हणवतेस आणि या मुर्दाळाशी मिलाफी झालीस सुभानराव उचला हिला आणि गाशात गुंडाळून मढ्यासारखे घोड्यावर घाला त्याची काय मजाल आहे माझ्या हातून तुला सोडवण्यासाठी त्याच्या गाई म्हशी 10-10 आल्या पाहिजेत आणि त्याची आई खबरदार अरे वा नाच्या पोऱ्याचं लुगडं नेसायचं विसरून आज पुरुषाचा पोशाख घातलात म्हणून मूळ स्वभावही विसरलात वाटत मग काल होळकरांच्या दंग्यात आम्ही पेशवाईचा शिरपे चुकतून काढला तेव्हा कुठे गेली होती हिरेसरी ती डफ तुंतुण्याच्या नादात आणि लावणीच्या भासात गुंतून पडली होती पण आता हे हात मोकळे झाले आहेत कालच्या सारखी धुळवड पुन्हा इथेही करू म्हणशील तर साक्षीला नख सुद्धा राहणार नाही मुगडाना खाली हो सांभाळा होनाजीराव सुभेदारांच्या अंगावर हत्यार उचललं तर संगमावरे शेकडो इंग्रजी तलवारी म्यानाच्या बाहेर येतील इंग्रजी तलवारी होय आता मी होळकरांचा सुभेदार नाही इंग्रजांचा सरदार आहे होळकरांबरोबर आम्ही शिमगा केला तेव्हा पुणे निदान जाग्यावर तरी ठेवलं आता इंग्रजांबरोबर कुदळ उचलू तेव्हा इथली माती सुद्धा खणून काढू तू माणूस आहेस नाही नाही हे शक्य नाही मी जिवंत असेपर्यंत हे होणं शक्य नाही तू जिवंत होतास आणि आहेस म्हणूनच हे शक्य झालं आणि शक्य होणार आहे तुमच्या लावणीच्या बाजानं इश्काच्या नजरेचं पाणी मराठ्यांच्या तलवारीवर पडलं आणि त्या म्यानात अशा गंजून पडल्या की आज उपसायला गेलं तर कदाचित पुढच्या पिढीला त्या बाहेर पडायच्या मराठ्यांची मर्दुमकी अटकेवर नजर रोखून होती ती नजर तुम्ही लावणी बाजानी नाच्या पोऱ्याच्या लुगड्यात गुरपटून टाकली तुम्ही तमाशाचा अमल लोकांना गेली 2 पिढ्या चढवलात म्हणूनच परवा आम्ही बिंधोक पुणे लुटलं आणि आज लोकांना नादान करून ठेवायला तुम्ही तमासगीर आहात तू आहेस म्हणूनच आम्ही भगवा झेंडा उपटून फेकून शनिवार वाड्यावर इंग्रजांचं निशाण रोवणार आहोत झांडाळा चला सुभानराव
या दीड दंबडीच्या नायकिणीसाठी हुज्जत घालायला नको. उद्या इंग्रजांची ग्वाही पुण्यातून फिरवताना याच माडीखाली थांबेन आणि वेणी धरून हिला सज्जावरून खरी रस्त्यावर ओढेन. इंग्रजांचं निशाण लागणार, शनिवार वाड्यावर इंग्रजांचं निशाण लागणार. नाही नाही, इथं इंग्रजांचं निशाण बघण्याआधी माझे डोळे फुटून जातील, माझी वाणी झडून. माझी वाणी, माझी भाषा, आईनं मला शिकवलेली भाषा. अरे रे, त्या भाषेच्या पायात मी नाच्या पोराचे चाळ बांधले आणि तिला तमाशात नाचवलं. पण आता त्याच माझ्या वाणीतून वीरश्रीचे पोवाडे गरजतील, आता तिच्यातून विस्तवाच्या ठिणग्या उडतील, झंझा वाच उडतील, चहूकडे वीरश्रीचा वणवा पेटेल आणि इंग्रजा सकट सगळे घर भेदितात जळून खाक होतील. पण हे झालं नाही, हे निशाण ढळलं तर मात्र मी प्राण देईन, या निशाणाबरोबरच मी मातीला मिळून देईन. बघितलंस, ऐकलंस, ही वीरश्री आहे, तळपती तलवार आहे, झंझावात आहे, पेटलेल्या दिव्याची ज्वाला आहे. यांनीच मला एकदा शिकवलं होतं, जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून देतो प्राण दीपकाचे वरी. मी हजारदा पतंगासारखी जळून मरायला तयार आहे, यांच्या प्रीतीचा एक क्षण जरी मला मिळाला आणि तो मिळेलच, खास मिळेल. तुझी माझी प्रीत एकदा कधी, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल. भरनोतीची आस नांदायची खरस, भरनोतीची आस नांदायची खरस, प्रेमाचं पाणी हो चढल चढल चढल. हो तुझी माझी प्रीत एकदा कधी, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल. या गोष्टी अवघड झाल्यावर सावघडा, या गोष्टी अवघड झाल्यावर सावघडा, नावाचा चौघडा झडल झडल झडल. तुझी माझी प्रीत एकदा कधी, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल. रतन जडल जडल जडल. हो तुझी माझी प्रीत एकदा कधी, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल, तुझी माझी प्रीत एकदा कधी घडल घडल घडल. कंपनीच्या फलटणी फितूर करायला बाजीराव साहेबाकडून पैसे घेऊन काही मंडळी बाहेर पडली आहेत अशी बातमी सुभेदार साहेबांनी आणली आहे. ती जक्काल आम्हाला आहे, पण बालाजी पान फित्तुराचा खेळ दुतर्फी खेळता येतो हे विसरू नका. होय साहेब, ते विसरलो तर आम्ही स्वतः हे माणकेश्वर मोरो दीक्षित मराठे यशवंतराव घोरपडे या सर्वांची आपल्या पदरची चाकरी व्यर्थच म्हणायची. तर मग सुभेदारांच्या बातमीची शहानिशा करण्याची आणि कंपनीच्या अडचणीत फितूर करायास निघालेल्या मंडळींची नावनिशी कळवण्याची कामगिरी आम्ही तुमच्यावर सोपवितो. जशी आज्ञा. या कामी मुळीच दिरंगाई होऊ नये अशी माझी विनंती आहे, कारण ही फितुरी होईल याच भरोशावर पेशव्यांचे सेनापती बापू गोखले उठाव करीत आहेत. ठीक आहे, रॉबिन्सन साहेब हितर येतील, त्यांच्या हुकुमाने बालाजी पान जे करतील त्यात सामील हून नीट कामगिरी करा. म्हणजे माझी खात्री आहे आम्ही लवकरच पेशवाई दौलत नाहीशी.
निस्तारू राजधानीच्या पुणाश इंग्रजांच्या अमलाकारी आण आणि पेशवांच्या प्रसिद्ध शानवार वाड्यावरचे मराठ्यांचे निशाण उपटून फेकून तिथे आमचे अंग्रेजांचे निशाण फरकवीत ठेव. आमच्याकडून काहीही दिरंगाई होणार नाही, मात्र जल्दी केली पाहिजे, कारण शाहिरी फळातून लावण्या तमाशाची लयलूट चालायची ती आता बंद पडून पवाड्याची थाप डफावर पडते आहे. नाला उभा रक्तात हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर महादेव हर हर महादेव त्याचा शब्द जाई कण्यात फडफड नाही त्याची तडफड घ्यार ध्यानात येड पोखरा वाणिकार भटकता या रानात जर का नाही जाग झाला झेंड्याला साथ दिली नाही खात ठेवलेला जरा माय अभिमानास्पद इतिहास जगी जन्मास घालायला खास शिव प्रभू आल आल हो आल शिव प्रभू आल आल हो आल शिव प्रभू आल रक्त मंथनात भगव झेंडा रूपी बाळ रत्न जन्मला आल आल हो आल शिव प्रभू आल आल हो आल शिव प्रभू आल जनतेन प्राण यज्ञान त्याला पोसल कृष्ण वाणी नाची करून खैरात नाही फसविल पुढं होऊन पूर्ण स्वातंत्र्य मिळवून दिलं पुढं होऊन पूर्ण स्वातंत्र्य मिळवून दिलं मराठ्यांचा महाराष्ट्र जगाशी कबिल अजब अमृत जगी शिंपिल राष्ट्र मेलेल जिवंत तान केलं हे मरदार चिरदाजी जी जी हे मरदार चिरदाजी जी जी बंगालच्या समुद्राला हादरा त्यात बैसला दर्शनासाठी बसली होती सिंधू माई अटकेला कटके हुन दौडला घोडा लटकेला गेला अशी परंपरा ज्याची थोर वक्त परिघोर आहे येणार ऐका तुम्ही राजे हो राजे हो जिरदाजी जी जी हो राजे हो जिरदाजी जी जी अटकेला झेंडा लागला होता पाचीला आनंद होता झाला आम्हा मराठ्यांनी दोन बोट स्वर्ग राहिला अटकेहून आलीन गेले थेट रंग महालाला छाली खुशाली तो महाराष्ट्र दंग थारा झाला रंग महालात नवी बाया भेटली त्याला लावणीचा पाहून चिणगार रूपती पण्यार झाला बहादर पुरा थंडगार सांगू काय राजे हो राजे हो जिरदाजी जी जी हो राजे हो जिरदाजी जी जी लावणी न वाट दिली राजे फंद फितुरीला इश्काच्या प्याल्यामध्ये महाराष्ट्र बुडविला गुंग झाली स्वारी रंग महाली घुबडानी संधी साधली फितुरीची जाळी पसरली कर्णीला फळ त्यांच्या आली मरकट सेना भवताली भगवा झेंडा उडायला खाली सज तोफ खाण्यास झाली ही झोप तुम्हाला काळ झोप ठरणारी इश्क बाजी रवरवी तुम्हा नेणारी इश्काची गाणी गाणार काल पोतर लावणी रचणार विनवितो तो माझ्या हीर तो शाहीर यार या सार मैदानात राज हो राजे हो जिरदाजी जी जी हो राजे हो जिरदाजी जी जी ब्रिज मराठ्यांचं जर असल दवाय पुढे सरा नाहीतर बांगड्या भरान खुशाल जा घरा शत्रुशी करील मुकाबला येऊ द्या भला भला लावेला वाटेला होय होय राजे हो राजे हो जिरदाजी जी जी हो राजे हो जिरदाजी जी जी एक एक मराठा गड किल्ला भासेल एक एक मराठा गड किल्ला भासेल फणफितुरीच्या मुळाला तसरुंग ठासेल सह्याद्री पुनर्पी खत धून हासेल दरी कपार जागतील नेत्री घालून येतेल
अनगणी मिकाव्याचा हिसका मदवून गेलं या वेळी मराठा कोण माग राहील इश्काचा प्याला तो फोडून फेकून देईल राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल नवजोमी स्वातंत्र्याची वेल बहरेल याच वेळी बाजीराव पेशवे इंग्रजांच्या भीतीने पुण्याहून पळून गेले इंग्रजांनी पुण्यावर कब्जा केला आणि मी नाही जाऊ देणार तुला काय करतोस माझी वाट तू जीव दिलास म्हणून इंग्रजांचे निशाण काही खाली होऊन गेलं पहिल्या प्रमाणे करणार मला आता जगायचं नाही इथून माझी शायरी सरली आणि माझी हाल बेस हो ना कुठे निघाली सोड सोड मला इंग्रजांचं निशाण लागलं कोणाची राव जिवंत राहायचे नाही अगं सुभेदार साहेब येणार कुठे निघाली जीव देण्यासाठी मी या पठारावर आलो पण इथेही तुझ्या पावरांच्या रेघोट्या ओढून विटाळ कालवलास ना हो नाजी राव इतके निष्ठुर का होता काय बरं केलं मी तुमचं काय केलं नाहीस मी सासवडून पुण्याला आलो तेव्हा अरुणोदयाच्या रामप्रहरात याच पठारावर मी आईच्या साक्षीनं भूपाळी रचली मी रचित असताना त्या घनश्यामाच्या हातून घरंगळणारी मुरली माझ्या हाती आली ती तू माझ्या हातातून हिसकावून घेतलीस आणि पिंजून टाकलीस आणि त्याऐवजी मला काय दिलंस तमाशाचं तुण तुण ते फोडून टाकलं ना आता तसंच हे माझं काळेजी चिरून टाका हो नाजीराव करा एवढं आजवर मी कोणतंच मागणं मागितलं नाही पण आता मात्र हे मागते मला तुमच्या हातून मरण येऊ दे तुमच्या अवघ्या पापाला मी कारण आहे मलाच त्या प्रायश्चित्त तुम्ही का बरं स्वतःला शिणवता का शिणवतो माणूस जन्माला येतो तो आई बापाचं जमिनीचं सगळ्या सोऱ्याचं ऋण घेऊ ते फेडण्यासाठी जिने जगायचं असतं पण मी कुणाकुणाचं ऋण फेडलं माझ्या जमिनीची बेआबरू होतील आणि आईचं ऋण अरे रे तिच्या साक्षीनं रचलेली अर्थोड भोपाळी पुरी करण्यासाठी तिने जन्मभर माझ्या पुढं पदर पसरला होता पण मी तिचा पूत तिचं तेवढंही कोण पुरवलं नाही त्या भोपाळीचा माग काढीत मी तुमच्याजवळ आले तुमच्याशी सलगे केली पण ती भोपाळी अर्धवट राहिली आणि तुम्हाला आई दुरावली ती आता नाही का पुरी होणार हो नाजीराव ती पुरी करा निदान प्राण देण्यापूर्वी आईचं ऋण तरी पेटेल आईचं ऋण पेटेल भोपाळी पुरी होऊन होय ती भोपाळी म्हणजे कृष्णाचा मुरलीराव आहे तुमच्या आईचा आशीर्वाद आहे तुमच्या लावण्या ऐकून लहान थोराने ढुलाव आणि पवाडे ऐकून उभ्या देशानं हलावं इतकं बळ आहे तुमच्या वाणीत मग भोपाळी पुरी झालेली ऐकून आई तरी राग का धरी मला आठवत एका सकाळच्या प्ररी काय बरोबर घेऊन तुम्ही आणि आई आमच्या घरावरून जात होता
त्यावेळी तुमच्या भूपाळीचे स्वर त्या पावन खणीच्या रस्त्यावर उमटले आणि तो सगळा पापाचा बाजार दुधात धुतल्यासारखा निर्मळ पवित्र झाला. ते स्वर अजून माझ्या कानात घुमत आहे. आनंद कंद प्रभात झाली उठी सरली राती उठी सरली राती काढी धार शिर पात्र घेऊनी धेनू हंबरती सरल रात आनंद करा. चल लवकर होनाजीराव भोपाळीच्या नादात आहेत. तो पण आपण सासवडून त्यांच्या आईला बोलावून आणू म्हणजे त्यांच्या डोक्यातील जीव देण्याचं वेळ निघून जाईल. चलधार चिरपात धेनू बरती गुणवतीचा कुठं स्थान पत्ता लागत नाही. मग ती पुण्यातच असली पाहिजे. चला सुभेदा ते पा. लक्षिता तेव्हा सुरे हरे तोच तो गुणवतीजाच्या नादाला लागली तोच तो हरामखोर होणार. उतरा खाली उठिल वनमाळे वनमाळे पुठिलव करे वनमाळे उदया चळी मित्र आला. गुणवती 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 गेली. होय गेली. का ती गेली म्हणून हुरूर लागली काय. आई तुझी भोपाळी पुरी झाली. आई तुझ्या भोपाळीचं तोंड पुरं झालं. घनश्याम सुंदरा
घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल वकर वनमाळे वनमाळे उठिल वकर वनमाळे उदयाचले मित्र आला घनश्याम सुंदरा करुणिसडा सौमार्जन गोपी कुंभ घेऊन कोक्षी निंद्र घात से हृदय नाम मा